कोपरगाव तालुका हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची पंढरी असून अनेक नामवंत आणि उच्चकोटीचे खेळाडू कोपरगाव तालुक्यात आहेत. आपल्या कौशल्यपूर्ण खेळातून कोपरगावचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उज्ज्वल केले आहे. कोपरगावातील क्रिकेट खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारूपाला यावे, तसेच क्रिकेट स्पर्धेतील नवीन प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने कोपरगाव तालुक्यात प्रथमच बॉक्सटर क्रिकेट अर्थात कोपरगाव टर्न प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मिस्टरी इन्व्हेस्टचे ऋषभ तपसे, निखिल खुबानी, शुभम मनोज अग्रवाल, प्रशील थोळे, सनी आव्हाड, विक्रम मुंदाडा यांच्या वतीने करण्यात आले असून या बॉक्सटर क्रिकेट लीग स्पर्धेचे पहिलेच पर्व आहे. नुकताच या स्पर्धेचा खेळाडूंचा ऑक्शन सोहळा शहरात मोठ्या थाटात उत्साहात संपन्न झाला आहे. सदर ऑक्शन सोहळ्यात शेटीत स्वस्तिक चॅम्पियन, रेनबो इंडियन्स, युनिट वॉरियर्स, होडे थंडर्स, कृष्णानी नाईट्स रायडर्स, हाऊस ऑफ टार्क्स, काली रॉयल, डिवाईन डायमंड्स, कॅपे फोर्ट्स, मवेकेरीज, महाराजा सुपर किंग्स असे एकूण 10 संघ सहभागी झाले होते. यात जवळपास 150 खेळाडूंसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली असून यात 90 खेळाडूंना वरील संघांनी खरेदी केली आहे. सदर स्पर्धा 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान शहरातील संजीवनी कॉलेजच्या मागे असलेल्या स्ट्राईक झोन टर्फ या ठिकाणी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. सदर स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक असे रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. यात प्रथम विजेत्या संघास 1,01,000 व सन्मानचिन्ह तर द्वितीय बक्षीस 51,000 व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे. समता पतसंस्था कोपरगाव या स्पर्धेचे प्रायोजक असून सहप्रायोजक एजीएस हॉस्पिटल आहे. तर सदर स्पर्धेसाठी बनसाळी अॅग्रोटेक, जैन सायकल मार्ट, पांडे स्वीट, कलश रेडीमेड, विस्पुदे सराफ, द लक्ष्मी केमिकल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कोपरगावकरांनी व क्रिकेट प्रेमींनी या नवीन क्रिकेट प्रकाराचा आनंद घ्यावा असे आवाहन व संघ मालकांच्या वतीने करण्यात आले आहे. नमस्कार, मी ऋषभ सुनील तपसे, सनी आव्हाड. आम्ही मिस्टर इव्हेंट्सचे 2 सदस्य, कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले हे आम्ही आयोजित केले आहे. मिस्टर इव्हेंट्समध्ये आम्ही 6 जण आहेत. सनी आव्हाड, प्रशील ठोळे, निखिल खुबानी, विक्रम मुंदडा, शुभम अग्रवाल आणि मी ऋषभ तपसे. तर KTPL हे ज्या मॅचेस होणार आहेत या 15, 16, 17 मार्च रोजी स्ट्राईक झोन टर्फ संजीवनी कॉलेजच्या पाठीमागे होणार आहेत. ह्या स्पर्धा ज्या आहेत ह्या टोटल 3 दिवस चालणार आहेत, 15, 16 व 17. 15, 16 सर्व क्वालिफायर मॅचेस होऊन जातील आणि फायनल सेमीफायनल ह्या शेवटच्या दिवशी असतील 17 तारखेला. तर आमचे जे कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगचे जे टायटल स्पॉन्सर आहेत ते समता पतसंस्था आहेत आणि जे को स्पॉन्सर आहेत AGS हॉस्पिटल आहे. परत KTPLला अजून बऱ्याच जणांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे, जसे की जय हिंद सायकल मार्ट, बनसाळी अॅग्रोटेक, कलश रेडीमेड्स, पांडे स्वीट्स, विस्पुते सराफ, लक्ष्मी केमिकल्स हे आमचे सर्व स्पॉन्सर्स आहेत. तर आता ह्या स्पर्धेचं थोडंसं मी तुम्हाला सांगतो की आम्ही सगळ्यात पहिले ह्याचं ट्रायल्स वगैरे घेतले. त्या ट्रायल्समधून जे सिलेक्टेड आम्ही 3 कॅटेगरीमध्ये प्लेयर्स टाकले, प्लॅटिनियम, गोल्ड, सिल्वर, त्याचा ऑप्शन टोपोलिना येथे आम्ही घेतलं. तर त्या टोपोलिनामध्ये जे प्लेयर्स टोटल आम्ही 10 टीम्समध्ये हे प्लेयर्स विभागले गेले. त्या प्रत्येक टीमला एक कॅप्टन आहे आणि ह्या सर्व स्पर्धा 7 ओव्हरच्या असतील आणि एका टीममध्ये टोटल 9 प्लेयर्स असतील, जे की खेळणारे 7 असतील आणि 2 सबस्टिट्यूट असतील. एकूण 90 जण आहेत 10 टीम्समध्ये. KTPLमध्ये टोटल 10 टीम्सनी पार्टिसिपेशन दिलेलं आहे. आम्ही आधी 8चा विचार केला होता पण प्रतिसाद बघून आम्ही 2 टीम्स वाढवण्याचा निर्णय घेतला मिळून. त्यामध्ये काले रॉयल्स म्हणून आहेत वैशाली टायर्सवाले, शेट्टी केमिकल, शेट्टी स्वस्तिक चॅम्पियन आहेत विश्वनाथ शेट्टी, कृष्णानी नाईट रायडर्स आहेत हर्षल आणि सागर कृष्णानी, युनिटी वॉरियर्स आहे की केमिस्ट असोसिएशन जी कोपरगावची आहे त्यांनी एक टीम घेतली, एक महाराजा सुपर किंग्स आहेत होडेची सॉरी लोंगानीची लोंगान, एक होडे थंडर्स आहे जी होडेची आहे गुलशनजेठ होडे यांची, एक हाऊस ऑफ स्टार्क्स आहे जे प्रणित कातकडे यांनी घेतली आहे, एक रेनबो इंडियन्स आहे जी श्री आकाश नागरे रेनबो स्कूलचे संचालक त्यांनी घेतली आहे,
एक डिवाईन डायनॅमिक्स आहे ज्यात डॉक्टर मिस्टर अँड मिसेस आचार्य आहेत आणि एक कॅफे स्पोर्ट्स मॅव्हरिक म्हणून आहे जी सार्थक थोळे यांनी घेतलेली आहे. एकूण अशा 10 टीम्स आहेत. आम्ही 6 जण आम्ही टर्फवरती नेहमी खेळायला जात असतो. तर खेळायला जात असताना आम्हाला नेहमी विचारायचं की आपल्या गावात प्रत्येक वेळेस भरपूर स्पर्धा आयोजित केल्या जातात पण ह्या लेवलचं जे KTPL 2024 जे आहे ह्या लेवलचं जे आम्ही पहिल्यांदाच टर्फ प्रीमियर लीग ही ऑर्गनाईज केलेली आहे कोपरगावमध्ये आणि ते सगळं मॅनेज सर्व करत असताना आम्हाला 6 जणांना खूप आनंद होत आहे की आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे व आम्ही सर्व स्पॉन्सरचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिलाय. आमच्या संकल्पनेला हातभार लावला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आम्ही तर म्हणतोय जसं कोपरगावात एक सगळ्यात मोठा इव्हेंट एक वर्षातून एकदा जो लायन्स क्लब भरवतो एक्सपो हा एकच ऑप्शन भेटतो कोपरगावकरांना घरातल्या महिलांना तर आम्ही हा प्रयत्न करतोय की तिथे आम्ही एक्सपोसाठी सिमिलर आम्ही एक स्पर्धा एक स्पोर्ट्स इव्हेंट करतोय की सगळ्या फॅमिलीजनी पण यावं. तिथे आम्ही फूड स्टॉल्स पण आहे तुम्ही खाऊन पिऊन गेमचा आनंद घेऊ शकतात. क्राऊड चांगली पाहिजे त्यामुळे सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित करू इच्छितो. नमस्ते, मी डॉक्टर दीपाली आचार्य. मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगमध्ये आज आमची टीम डिवाईन डायनामाइट्स ऑक्शनसाठी उतरली आहे. कोपरगावात पहिल्यांदाच अशी एक स्पर्धा होत आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आमची टीम योग्य रणनीती वापरून मुख्य स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देईल. नक्कीच मला आनंद होतोय. आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यापैकी हेही क्षेत्र आहे IPL तुम्ही पाहिलं असेल. नीता अंबानी आहे, प्रीती झिंटा आहे किंवा शिल्पा शेट्टी आहे, त्याही आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करत असतात आणि मिस्ट्री इव्हेंट्समुळे मला आज ही संधी मिळाली आहे की मी समस्त महिलांचं प्रतिनिधित्व या टीममध्ये करते आहे.